बीजेपी की बातों में क्या तथ्य है ये मैं आपको नहीं बता सकता, ऐसा कहते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि जो भी आज की स्थिति है उसमें भविष्य में कांग्रेस ही सबसे अच्छी पार्टी रहेगी। आगे बात करते हुए वे बोले कि कांग्रेस का इतिहास और भूगोल भी है जो आने वाले समय में लोगों को दिखी जाएगा। बघा, लोकशाहीला मानणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आम्ही मानतो आहे। बीजेपीला ते सुरुवातीला सांगतात की आमचे एवढे खासदार येणार, एवढे आमदार येणार। आखरी बीजेपी ज्या पद्धतीनं या लोकशाहीला न समजणारी व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून जे काही वक्तव्य बीजेपीकडून येते आहे त्या वक्तव्यामध्ये काय तथ्य आहे मला आत्ता नाही सांगता येणार, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जी काय आज स्थिती आहे त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये काँग्रेसच हा एक नंबर पक्ष राहील, कारण की लोकांच्या भावना आता त्या आहेत। असं आहे की सरकार सरकार आहे, सरकार कोण चालवतं, उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात आहे। विरोधकांना या गोष्टीकडे लक्ष घालायची काय गरज आहे? सत्ता गेली पहाटेपासून, पहाटेच्या अंधारातली, तेव्हापासूनचं भाजपचं जे काही तडफड आहे ही तडफड भाजपच्या अध्यक्षाच्या वतीनं जाणवते आहे। काँग्रेसजवळ इतिहास पण आहे आणि भूगोल पण आहे हे येणारा काळ सांगेल। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।